नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। दरम्यान राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावली टाकली असतील, पण शरद पवार भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे। त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात संभ्रमाचे वातावरण आहे, असे मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे। एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप सोबत सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे। यावरून मविवामध्ये खरखर वाढली आहे। दोन्ही पवारांची अशा प्रकारची भेट हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, याबद्दल आम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही आज आपले मत मांडले आहे। जे वरवर दिसते ते तसे नाहीये, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही वाद नाही, त्याचबरोबर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे, तो सुसंवाद आहे। सध्या दोघांचे मार्ग वेगळे असतीलही, पण भविष्यात ते एकत्र येतील असे दिसते, असे बच्चू कडू म्हणाले। एवढेच नाही तर काका पुतण्यांच्या भेटी गाठीवरून संभ्रमित होण्याचे काहीही कारण नाही। प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यात काही वावगे नाही, आम्हीही तेच करत असतो। तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणे शक्य नाही। समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चालले हे ओळखणे अशक्य आहे, असा मोठा आणि खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे। दरम्यान आजारपणाचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले जाणार व त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी बसवले जाईल अशीही चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। यावर बच्चू कडू म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजित दादांना मुख्यमंत्री केले तर भाजपाला खूप परिणाम भोगावे लागतील। एवढेच नाही तर शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपा सोबत आले आहेत। जेव्हा भाजप सोबत कोणीच नव्हते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आले, त्यांनी मोठी रिस्क घेतली। वर्षभरानंतर त्यांना डावलून अजित दादांना मुख्यमंत्री केले तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।